नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची जलसुरक्षा या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण दहा गुणांची आहे आणि वेळ हा दीड तासाचा देण्यात ता आलेला आहे प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा दोन गुणांसाठी एक बाष्पाचे घनरूपात परिवर्तन व्हायला लागते या क्रियेला टिंबटिंब म्हणतात तीन पर्याय दिलेले आहेत योग्य पर्याय आहे घनीभवन दुसरा प्रश्न दिशेने वाहत असताना नदीचा प्रवाह टिंबटिंब असतो त्याचे उत्तर आहे वेगवान प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न चुकी बरोबर ते सांगा दोन गुणांसाठी पहिला प्रश्न पाणनोट क्षेत्र तयार करण्यासाठी मातीचा अभ्यास करावा लागतो बरोबर दुसरे वाक्य पाणलोट क्षेत्रासाठी तीन प्रकारे उपचार पद्धती अवलंबली जाते हे विधान चूक आहे पाणलोट क्षेत्रासाठी दोन प्रकारे उपचार पद्धती अवलंबली जाते प्रश्न दुसरा अ एका वाक्यात उत्तरे लिहा दोन गुणांसाठी पहिला प्रश्न नदीचे मुख्य प्रकार कोणते उत्तर खळखळती नदी संत नदी वृधावस्थेतील नदी पुनर्जीवित नदी जिवंत नदी किंवा मृत नदी दुसरा प्रश्न विहिरीचे कोणतेही चार प्रकार लिहा फक्त चार प्रकार लिहायचे आहेत तुम्हाला एक गुणासाठी त्या ठिकाणी आपण पूर्ण प्रकार लिहून घेतलेले आहेत उत्तर आड कूप गोल विहीर चौकोनी विहीर दीर्घिका नलिका कूप पुष्कर्णी बारव बुडकी विंधन विहीर आणि रिंगवे प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी दोन गुण मिळतील पहिला प्रश्न म्हणजे काय ते सांगून त्याचे प्रकार स्पष्ट करा उत्तर जमिनीवरून वाहणारे पाणी म्हणजे भूपृष्ठजल होय भूपृष्ठजलाचे तीन प्रकार आहे पहिला प्रकार आहे बारमाही वाहणारे पाणी या भूपृष्ठजलात बारा महिने पाणी असते एखाद्या वेळेस पाऊस कमी पडला तर त्याचे पुनर्भरण भूजलाने होते दुसरा प्रकार आहे तात्कालिक वाहणारे पाणी वर्षभरातील काही महिने किंवा काही काळ जलाशयात पाणी असते उदाहरणार्थ छोटे खाडी समुद्रालगतचे खाजन आणि तिसरा प्रकार आहे मानव निर्मित शेती बागा इत्यादींच्या गरजेसाठी मानव कृत्रिमरित्या पाणी साठवतो उदाहरणार्थ बांधीव पाणलोट क्षेत्र शेततळे विहीर आणि दुसरा प्रश्न आहे जलसंधारणाची उपयुक्तता सांगा उत्तर जलसंधारणासाठी लोकसहभाग वाढवला आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा सुयोग्य उपयोग केला तर आर्थिक विकासाला चालना मिळेल विशेषतः ग्रामीण परिसरात याची उपयुक्तता अधिक असेल दुसरे पाण्याची शाश्वतता टिकवणे पाणनोट परिसरात पाण्याचा उपसा कमी करणे व पुनर्भरणाचा प्रयत्न करणे यामुळे पाण्याचा नैसर्गिक पुरवठा अखंडपणे होत राहील तिसरी उपयुक्तता आहे ऊर्जा संधारण जल व्यवस्थापनेसाठी पंधरा टक्के वीज वापरली जाते जलसंधारणामुळे पाण्याचा वापर, जल वापर काटकसरीने केल्यामुळे ही वीज बचत होऊ शकते अधिवास संधारण थोड्या पाण्याच्या मोठ्या साठ्यांचा सांभाळ केला तर त्या पाण्यातील जीवन परिसंस्था सुकर होईल अशी जलसंधारणाची उपयुक्तता आहे पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता नववीच्या वर्गाची जलसुरक्षा या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका पूर्ण केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल